संतान प्राप्तीचं सुख मिळावं ही प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते. देवकी आणि यशोदेचंही तेच स्वप्न होतं. बाकीच्या स्त्रियांना जिथे 8-10 मुलं होत होती तिथे या दोघींना वय वाढून सुद्धा साधी गर्भधारणाही होत नव्हती. दोघींनी आपापल्या परीने ईश्वराचा धावा केला आणि या सद्गुण मंडित स्त्रियांना साक्षात त्रिभुवन पालकाने आशीर्वाद देऊन सांगितलं की तुम्ही माझ्या माता व्हाल. भगवंताचा आशीर्वाद पळला आणि महाविष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपाने देवकी मातेच्या उदरी जन्म घेतला. मात्र कंस मामा राक्षस होऊन त्या बाळाच्या मृत्यूवर टपून बसला होता. म्हणून श्रीकृष्णाने देवकी मातेला आपलं पूर्ण स्वरूप दाखवून कृतकृत्य केलं आणि तिचा निरोप घेत यशोदा मातेचं घर गाठलं. योगमायेच्या कृपेने कृष्ण इतर कुणाचा नसून आपलाच मुलगा आहे असं समजून यशोदा मातेने कृष्णाचा सांभाळ केला, कोड कौतुक केलं, त्याचा खोडकरपणा कमी व्हावा म्हणून नवस सायास केले. कृष्ण मोठा झाल्यावर सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी आणि नंतर कंसासारख्या दुष्टांचा नायनाट करण्यासाठी त्याची पाठवणी केली. या दोन्ही मातांना कृष्णाचा सहवास मिळाला तो एवढाच, पण आजही त्या ओळखल्या जातात त्या जगन्माता म्हणून. या मातृशक्तीला त्रिवार वंदन.